अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे माननीय प्रमुख पाहुणे आपल्या युनियनचे नवीन युनियनचे उद्घाटक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या नवीन युनियनचं स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला मी अध्यक्ष स्वीकारलं असं सर्वांच्या वतीने जाहीर करतो. खरं म्हणजे आज ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे समग्र भारताच्या सामाजिक राजकारणाला एका नव्या वळणावर घेऊन जाण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. आणि हा निर्धार करत असताना जे सामाजिक राजकारण आपण पाहतो त्या सामाजिक राजकारणाला एक मोठा आर्थिक कंगोरा या देशामध्ये आहे. तो आर्थिक कंगोरा जे संविधानाचं प्रियांबल आर्थिक न्यायाचं अभिवचन देत असताना त्या संपूर्ण आर्थिक न्यायापासून या भारतीय समाजाला वंचित समाजाला वंचित करण्याचं जे घाट या देशामध्ये घातलेला आहे याच्याकडे खरं म्हणजे लक्ष नाही. परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा जेव्हा राजकीय प्रवास या देशामध्ये खास करून महाराष्ट्रातून झाला तेव्हा त्यांनी या देशातली सत्ता कुटुंब किती आहेत, सत्ता संपन्न कुटुंब किती आहेत, या देशातली धनसंपत्ती कोण त्या कुटुंबांकडे आहे ही सगळी आकडेवारी आपल्यासमोर वारंवार मांडलेली आहे. आणि म्हणून या देशाच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेला त्यांनी राजकीय अंगाकडे कसं नेमकं वळवलेलं आहे हे आपण बघत असताना आपण पाहत आहोत की या ठिकाणी युनियनची नेमकी का गरज निर्माण झालेली आहे की आपण पाहतो की सगळ्या कार्यालयांमध्ये SC ST OBC असोसिएशन कार्यरत आहेत. आता ही असोसिएशन कार्यरत राहत असताना या कोणत्याही असोसिएशनला युनियन सारखा अधिकृत असा दर्जा नाही. प्रशासनाबरोबर बोलताना त्यांचा कोणताही वैधानिक असा अधिकार नाही. आणि त्यामुळे कोणती मागणी करत असताना केवळ सहानुभूतीच्या जोरावरती करावी लागते. आणि म्हणून अधिकारविहीन असलेल्या एखाद्या संघटनेच्या माध्यमातून आपण कोणतंही काम या व्यवस्थेमध्ये व्यवस्थित करू शकत नाही हे जेव्हा लक्षात येतं आणि हे लक्षात येत असताना असोसिएशनची जी काही एकूण पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर मला असं वाटतं की आपण बाळासाहेब आपल्या एकूणच मार्गदर्शनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करतीलच. परंतु आपण एकूण देशाच्या एकूण राजकीय व्यवस्थेकडे जेव्हा पाहतो की साधारणतः 2000 काळामध्ये या देशामध्ये IPCL सारख्या नवरत्न असणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी ही या देशाच्या खाजगी भांडवलदारांकडे 26% देण्यात आली. आणि ती देण्यामध्ये या देशातल्या कोणत्याही युनियनने अधिकृतपणे त्या संदर्भात कुठलाही मर्जाव केलेला नाही. रिलायन्स सारख्या कंपनीला IPCLच्या 26% व्यवस्थापनाचा आणि त्या समभागांचा हिस्सा जेव्हा देण्यात आला तेव्हा अधिकृतपणे या देशातला डिसइन्व्हेस्टमेंट मंत्री असलेला माणूस शोरीसारखा माणूस एका बाजूला बाबासाहेबांच्या अनुषंगानं एक पुसला 26% हिस्सा रिलायन्स सारख्या कंपनींना दिला जातो. आणि ते देत असताना आपण जेव्हा पाहतो की IOC आणि इतर ज्या काही कंपन्या आहेत नवरत्न कंपन्यांपैकी त्या कंपन्यांपैकी शेअर भाग मागण्यासाठी कोणतीही कंपनी अधिकृतपणे त्या शेअर्स पैकी ज्या मार्केटमधले त्याच्या मूल्य आहेत त्या मूल्यापेक्षा अधिक रकमेने ते शेअर्स मागत नाही. म्हणजे IPCL सारख्या कंपनीचा हिस्सा जात असताना इतर नवरत्न कंपन्यांनी देखील जी भूमिका उठवली तेव्हा व्यवस्थापनामध्ये खाजगी भांडवलदारांचे प्रतिनिधी तेव्हा आपण पाहत आहोत. असोसिएशन आपल्या आपल्या सामाजिक प्रश्नांमध्ये गुंतलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आपल्या मनमाडच्या भाषणामध्ये प्रथमच त्यांनी सांगितलेले की या देशातला कामगार असो कर्मचारी असो तो व्यवस्थापनामध्ये काम करत असताना तो तिथं जसा एक कामगार आणि कर्मचारी म्हणून काम करत असताना घरी गेल्यानंतर त्याला एक जातीचे चटके वेगळे बसतात. अशा या व्यवस्थेमध्ये जेव्हा आपण पाहतो की या सार्वजनिक व्यवस्था सार्वजनिक संस्था जर खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात जात असतील आणि त्याला कुठलाही मज्जा होत नसेल अशा काळामध्ये मला वाटतं युनियनची सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे असोसिएशन सारख्या संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना केवळ बदली पदोन्नती या प्रश्नावर निगडीत राहता या सार्वजनिक संस्था आणि मला वाटतं LIC सारखी ही जी संस्था आहे हिच्या खाजगीकरणामध्ये सर्वात मोठा आता एक घाळा येऊ घातलेला आहे. त्यामुळे हा कसा रोखायचा हा समस्त युनियनच्या समोर असणारा प्रश्न नाही. त्यामुळे ह्या युनियन रिपब्लिकन एम्प्लॉई युनियन सारख्या युनियन या प्रश्नाला हाताळतील. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतात की रस्त्यावरचे लढे थांबलेले आहेत युनियनची एक आणखी जी पार्श्वभूमी ती या देशामधली की रस्त्यावरचे लढे करून त्यांनी थांबवलेले आहेत. परंतु अलीकडे सगळेच सुखवस्तू झाल्यामुळे रस्त्यावरचे लढे थांबलेले आहेत. त्यामुळे ही युनियन कार्यरत होत असताना एक काही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन पडलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे युनियन आणि सार्वजनिक मालमत्तांचं संरक्षण करण्यासाठी कदाचित रस्त्यावरची लढाई करावी लागतील. या संदर्भात मी काही अधिक सांगणार नाही. परंतु युनियनच्या या आजच्या स्थापनेमागील नेमकी भूमिका काय ही मला 1-2 मिनिटात या ठिकाणी फक्त सांगायची होती. मी अधिकृतपणे तसा या आस्थापनेचा व्यक्ती नाही. मी खरं तर मीडियामधून असणारा व्यक्ती आहे आणि म्हणून मला एक या ठिकाणी आज योग बाळासाहेब मला एक सांगावं असं वाटतो
की शौर्यसारख्या माणसाने या देशातल्या सार्वजनिक मालमत्तांची डिसइन्व्हेस्टमेंट करताना एक पत्रकार म्हणून मिनिस्ट्रीमध्ये जसा प्रवेश झाला तसं आता मला असं वाटायला लागलं की या युनियनच्या स्थापनेच्या काळामध्येच मला जी काही संधी मिळाली त्यामुळे मी माझी जबाबदारी समजतो की पर्यायी मीडियाला जे काही आहे ही जबाबदारी आता निभावी लागेल. सगळ्या संस्थांना आपापल्या जबाबदाऱ्या निभाव्या लागतील आणि मला वाटतं यापुढचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एकूणच सगळ्या समाजव्यवस्थेचा संविधानाचा आणि अनेक वेळा असं म्हटलं जातं की संविधानाचा सामाजिक राजकीय ढाचा जरी आपल्याला दिसत असेल तरी तिचा आर्थिक ढाचा उद्ध्वस्त करण्याचा बराच मोठा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी इथली व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे आता ते कसं हाणून पाडायचं कसं रोखायचं हे या युनियनच्या संदर्भातला सर्वात मोठं आव्हान आहे आणि म्हणून ते आव्हान फेडण्यासाठी ही आजची रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईजची स्थापना खऱ्या अर्थानं होत आहे. दीपक केळकर, इकडे जेव्हा आपण या युनियनची स्थापना करायला चाललो आहे तर याच्यामध्ये असं दिसतं का LIC मध्ये म्हणजे वैचारिक आता सगळी बुद्धी समाप्त झालेली आहे म्हणजे मॅनेजमेंटची आणि त्याच्यामुळे आता आपल्याला काहीतरी लढा आपल्याला फार जोरात द्यायला पाहिजे. काही गोष्टी अशा होत आहेत का ज्याच्यावरती लोकांचं लक्षच नाही आहे तर आपण ते लोकांचं लक्ष वेधून आणि आपल्याला आता असे दिवस आलेले आहेत की आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागतील. आपल्याला या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत LIC च्या जे स्टाफ रेग्युलेशन आहेत LIC चे जे कायदे आहेत LIC मध्ये चिकार कायदे आपल्याला लागू पडतात जसे लेबर ऍक्ट आहे नंतर आपल्याला स्टाफ रेग्युलेशन आहे आणि अनेक छोटे मोठे बरेच ग्रॅच्युटी ऍक्ट वगैरे सगळे ऍक्ट आपल्याला लागू होतात तर त्या लागू त्या ऍक्टचा कोणालाच अभ्यास नाही आहे. तर आता आमची अशी धावपळ आहे का आम्ही सगळ्या लोकांना ते हे सगळे जे तांत्रिक बाबी आहेत या सगळ्या आम्ही समजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याच्यामधनं आम्ही जागृती निर्माण करणार आणि लोकांना आम्ही म्हणजे त्यांच्या मनामधनं आम्ही त्यांना उत्स्फूर्त अशी भावना आली पाहिजे का आम्हाला आपली LIC आहे ही जपली पाहिजे. LIC ला आता म्हणजे जर ज्या परिस्थितीत LIC चा आता कारभार चाललेला आहे त्या परिस्थितीमध्ये LIC चा फार म्हणजे चांगला फ्युचर नाही आहे तर त्याच्यामुळे आता आपण जागरूक व्हायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र होऊन हा लढा दिला पाहिजे. माननीय ऍडव्होकेट दसवाळीकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचवर आपण थोडक्यात मार्गदर्शन. माझा खरं पाहायला गेलं तर फार एक लिमिटेड असा मर्यादित रोल आहे. मी कायदेशीर सल्लागार आहे. गेली 3-4 महिने सुमेद आणि बाकीची जी मंडळी फार प्रयत्न करत आहेत या युनियनच्या स्थापनेच्या मागे आणि खरोखर ते प्रयत्न अगदी मनापासून ते करत आहेत. अशा या कार्यक्रमाला बाळासाहेब आले यातच सगळं काही खरं म्हणलं तर आलेलं आहे. बाळासाहेबांचं मार्गदर्शन मला या ठिकाणी एकच महत्वाचं सांगायचं आहे की बाळासाहेबांचा जो विचार आहे की बहुजनांना सोबत घेऊन चला हा विचार प्रकर्षानं खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तेवढ्या प्रमाणात रुजला जात नाहीये. ही जी युनियन आहे साहेब या युनियनचा बहुजनांना घेऊन जाण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश बाळासाहेबांच्या चळवळीला अतिशय पूरक आहे आणि त्या उद्देशाला धरून ही चळवळ पुढे जाणार आहे. मी बाळासाहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि इतर सर्व मंडळींचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेबांनी केले हे खरोखरच या चळवळीच्या सुरुवातीच्या काळामधला एक माइलस्टोन असेल आणि मी माझे 2 शब्द समजतो. ज्यांच्या जीवनातील समग्र लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू होतं ते माननीय आयुष्यमान जोगी पवार साहेब आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या संघटनेच्या सुरुवातीच्या स्थापनेपासून माझा याचा सहभाग आहे. जेव्हा सुरुवातीला सुमेश जाधव आणि त्यांचे सहकारी माझ्याकडे आले तेव्हा मी सेंट्रल रेल्वेच्या कांबळे साहेबांना जे सांगितलं ते त्यांना पहिलं सांगितलं त्याची तयारी असेल तर तुम्ही सांगा मग बाकीचं बाळासाहेबांना ते तुम्हाला संरक्षण कसं मिळेल हे नंतर पाहू. मी त्यांना सांगितलं की बऱ्याच ठिकाणी वेलफेअर असोसिएशन्स आहेत या वेलफेअर असोसिएशनचे अधिकार वेगळे आहेत आणि तुम्हाला युनियन चालू करायचे असेल तर तुम्हाला तिथं असलेल्या वेगळ्या प्रकारच्या मान्यताप्राप्त युनियन हिच्याशी तुम्हाला 2 हात करायची तुमची तयारी असली पाहिजे. ते बोलले येस आमची तयारी आहे आम्ही मारामारीला तयार आहोत हे त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर मी त्यांचा पुढचा सगळा पत्रव्यवहाराचा सगळा भाग मी सांभाळला आणि त्यांना अगदी ही त्यांनी मान्यता मिळण्यापर्यंत
जे काही पुढचे सगळे कागदपत्र असतील त्या सगळ्या कागदपत्राची मी पूर्तता केली. मी या संघटनेला या युनियनला सुयशी यांचे जो आणि त्याने मारामाऱ्या न करता आपले हक्क प्रस्थापित करावे अशी अपेक्षा करतो. जय भीम. रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईज, सुमित जाधव, प्रमोद कापडले, त्याच्याचबरोबर या ठिकाणी दीपक केळसकर, चंद्रकांत सोनवणे, दसवाडीकर, जवी पवार आणि उपस्थित सगळे बँकेतले नाही इन्शुरन्समध्ये आणि बाहेरून आलेले सगळे बंधू धन बघितले. पार्लमेंटरी कमिटीवरती कामकाज करत असताना असोसिएशन आणि युनियन यांचा जो काही फरक आहे तो असताना आम्ही पाहतो. SC ST असोसिएशन जे आहे त्यांना एक दर्जा मिळावा, ॲडमिनिस्ट्रेशननी त्यांना असणारा विचारावं. पण बऱ्याच पार्लमेंटरी कमिटीच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बैठक घ्या आणि त्यावेळेस त्यांना असं म्हणत होतो की युनियनमध्ये आरक्षणाचा विषय बसत नाही असं मला कधीच वाटलं नाही. किंवा ज्या काही युनियनचं आता असताना कमर्शियलायझेशन झालेलं आहे आणि या कमर्शियलायझेशनच्या माध्यमातून इथल्या सगळ्या युनियन्स जे काही कायदे बदलले जात आहेत त्याच्याकडे असताना दुर्लक्ष आहे. युनियन ही फक्त काही पगार वाढ, इन्क्वायरी झाली, डिसमिसलला आलं हे त्याचं काम आहेच, नाही असं नाही. पण कामगारांची सुद्धा एक लॉबी उभी राहिली पाहिजे हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. मध्यंतरी एक बरं वाटलं की बँकांनी असताना पगारवाढीसाठी नाही पण बँक टिकल्या पाहिजे म्हणून बंद केली. एक बरं वाटलं की बदल घडतो. कदाचित बाबासाहेबांनी असताना इंडिपेंडंट लेबर पार्टी ही जर सुरुवात ठेवली असती तर कामगारांचं राज्य आणि कामगारांची व्यवस्था असं कुठेतरी सुरुवात झालं. इथे बऱ्याच युनियन आहेत की यांचं मी असणारं इंटरनल संघर्ष बघतो. ते कामगार म्हणून असणारं कामगार संघटनेमध्ये आहेत पण राजकीय म्हणून एका कुठल्या तरी राजकीय पक्षामध्ये आहेत. कामगार संघटनेमध्ये असले की कामगारांचं भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, टिकली पाहिजे सगळ्या गोष्टी. पण ज्यावेळेस ज्या राजकीय पक्षाचे सभासद होतात त्यावेळेस त्या राजकीय पक्ष असताना हे सगळं मोडीत गेलं पाहिजे, खाजगीकरण झालं पाहिजे, कामगारांमधला कायदे बदल झाले पाहिजेत. किंवा मलाच कुठेतरी असा प्रश्न पडतो हा किती आहे की किती आहे, जे पगार म्हणतो म्हणून तो इथे आहे, कुटुंब चालावं म्हणून तो असताना इथे आहे, याच्याशिवाय मला काही करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण प्रत्यक्षामध्ये तो हे सगळं बदललं तरी चालेल या मताचा आहे. जे पगार जर नसतात तो कामगार म्हणून नसतो.
ही जी एक विचित्र परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली आहे की तो ठरवू शकत नाही की मी कुठल्या बाजूने मी कामगार आहे म्हणून कामगारांच्या बाजूने उभा राहिलो पाहिजे की मी इथला असणारा जे आहे ज्या धर्मांध शक्ती उभ्या राहतं ते त्याच्या बाजूने उभा राहील आणि मग इथल्या असणाऱ्या सगळ्या धर्मांध शक्ती ज्या आहेत खाजगीकरण झालं पाहिजे. आता खाजगीकरण झालं पाहिजे या जर मताचा असेल तर या इन्शुरन्स कंपनीमध्ये त्यांनी काम करता कामा नये का ही सरकारी आहे. की हा जो कुठेतरी न ठरवता आलेला प्रश्न आहे तर कामगार म्हटल्यानंतर पगार वाढ येतो सगळ्याच युनियन एकत्र येतात पगार वाढ होतो त्याच्याबद्दल काही दुमत नाही. एचआरए वाढवायचं असेल एचआरए वाढ जे काही जमा झाले असेल ते इन्व्हेस्टमेंट कसं करायचं तेही त्याच्यामधलं असं ठरतं. पण शेवटी जे मिळवलेलं आहे ते टिकवायचं की नाही हा सुद्धा त्याच्यातला महत्वाचा भाग. आणि तो जर टिकवायचा असेल तर मी नेहमी जसं शेतकऱ्याला म्हणतो की त्यांनी त्याची लॉबी उभी केली असती तर आज त्याची अवस्था नसते. आज कामगारांची सुद्धा एखादी लॉबी असती कामगारांची असणारी एखादी लॉबी असती या ठिकाणी सरकारी मालमत्ता म्हणजे ज्याच्या ज्या सरकारी मालमत्तेमध्ये आपण आहोत त्याचं खाजगीकरण झालं तेव्हा ह्या देशामधला असणारा जो सगळ्यात मोठा की माझी अपेक्षा आहे की सरकारने माझ्या पोराला नोकरी द्या चांगली गोष्ट आहे मी नाही म्हणत नाही. पण दुसऱ्या बाजूला ही अपेक्षा की उरलेलं सगळं खाजगीमध्ये जावं ज्या अपेक्षा आहे की पोराला नोकरी मिळावी माझी विचारसरणी हे सगळं खाजगी व्हावं. अच्छा सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलं तर तू नोकरी देणार कुठून आणि म्हणून हा जो वैचारिक विरोधाभास आहे हा मी असं मानतो कामगार चळवळीतला सगळ्यात मोठा दोष आहे असं मी त्या ठिकाणी. आणि म्हणून कामगारांची ताकद असल्यानंतर सुद्धा एकेकाळी या कामगारांच्या ताकदीपुढे सरकार झुकायचं. आता असणारं या कामगारांच्या ताकदीला विचारत नाही अशी असणारी परिस्थिती आहे की त्यांना माहिती आहे की काही जणांना आपण असणारा बाहेर काढू. मी अनेक कामगार संघटनाच्या समन्वय समितीमध्ये होतो आता जातही नाही बैठकीला असं आहे. कारण त्या कामगार संघटनेच्या याच्यामध्ये सुद्धा पार्टी कलर आहे. पूर्वी असं नव्हतं सरकारी युनियन जरी असली म्हणजे सरकारला संलग्न असणारी युनियन जरी असली तरी सरकारची भूमिका काय असली कामगारांच्या बाजूने मी आहे. आज असणारं ते आपल्याला दिसत नाही. मी अपेक्षा या ठिकाणी ही बाळगेन की आपण इतर जनरल इश्यू प्रश्नाबरोबरच सरकारचे जे काही आरक्षणाचे धोरणं आहेत तेही आपण असणारा होतो पण त्याच्याच बरोबर मी जसं म्हणालो की कामगाराची स्वतःची मानसिकता आणि कामगाराचं स्वतःचं मन हे कामगारांच्या बाजूने असलं पाहिजे ना त्याच्या राजकीय पक्षाच्या बाजूने. याच्यामध्ये जर असणारं यश आलं तर मी असं म्हणेन की पब्लिक सेक्टरमध्ये काम करणारा माणूस हा पब्लिक सेक्टर त्या ठिकाणी वाचू शकतो नाही तर या पब्लिक सेक्टरचं सुद्धा प्रायव्हेट सेक्टर व्हायला वेळ लागणार नाही. मला उद्घाटनाला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानून आपली असणारी रजा घेतो. यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपाबरोबरच आभार प्रदर्शनी स्वतः या युनियनचे अध्यक्ष सुमेध जाधव हेच करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बाळासाहेबांनी आज आम्हाला ताकद दिली आहे वैचारिक
कामगार शक्तीची, समाजाचं भलं करण्याची या ताकदीच्या जोरावर आम्ही खऱ्या अर्थाने कामगार गाडा उभारू अशी सर्वांसमक्ष बाळासाहेबांसमक्ष आपल्या सर्वांना तुमच्याकडून माझ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि ग्वाही देतो की बाबासाहेब विचारांचा लढा, या कामगारांचे लढा, एल आय सी नव्हे तर सगळ्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये कशा जोमाने लढेल, जोमाने काम करेल अशी बाळासाहेबांसमोर शपथ घेतो. आणि बाळासाहेबांनी आम्हाला इथे येऊन ते आशीर्वाद दिले, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली युनियनचं काम करण्याची जी संधी दिली त्या संधीचं आम्ही सोनं करू एवढीच अपेक्षा करून तुम्ही सर्वजण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या युनियन आहेत, विशेषतः आम्हाला ज्यांनी आधार दिला ते आदरणीय जवी पवार सर, रतन बनसोडे सर, दसवडेकर सर, अनेक मंडळी आम्हाला साथ दिली, आम्हाला जमाने केलं, या सर्वांचा मी आभार मानतो. आज ये रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईज, ये ट्रेड युनियन का औपचारिक उद्घाटन हमारे माननीय आदरणीय बाळासाहेब जी, प्रकाश आंबेडकर जी, इनके हाथों में ऑफिशियल इनॉग्रेशन हुआ. इस यूनियन के अध्यक्ष सुमेध जाधव जी और मैं खुद एडवोकेट दसवाड़ीकर इस यूनियन का लीगल एडवाइज़र हूँ. और सुमेध जाधव जी के सूचना पर मैं ये ट्रेड यूनियन के बारे में कुछ बातें रखता हूँ. ये जो ट्रेड यूनियन है ये आज की तारीख में बनना बहुत ही ज़रूरी था. 5-6-7 महीने से ये लोग एक विशिष्ट विचार लेके इसकी स्थापना करने के पीछे पड़े थे. और जाहिर है कि आज की तारीख में अगर बहुजन वर्ग के हित में सही रास्ते पे सही सोच रखने वाला अगर कोई है तो वो बाड़ा साहब जी है. उन्हीं की सोच आगे बढ़ाने के लिए ये यूनियन स्थापित किया गया है. ये राजनीतिक यूनियन नहीं है, मगर ये एम्प्लॉयज़ के तौर पर एम्प्लॉयमेंट का जो विषय है सरकारी संस्थाओं में, सिर्फ LIC नहीं मगर हर सरकारी संस्थाओं में एम्प्लॉयमेंट के बारे में सोचने के लिए इस यूनियन की स्थापना हुई है. इसमें LIC एक बहुत महत्व का स्थान रखता है. तो इस यूनियन के लिए जो इनॉग्रेशन हुआ है, इसमें जो यूनियन की स्थापना हुई है वो रजिस्टर ट्रेड यूनियन के माध्यम से हुई है. उस यूनियन का, यूनियन की सूचना और उसका पूरा ब्यौरा MD साहब को माननीय बाला साहब जी के उपस्थिति में दे दिया गया है और वो स्वीकार कर लिया गया है. अब इस यूनियन के लिए, यूनियन के बारे में कुछ अगर शब्द कहने चाहेंगे तो बहुत ही सुंदर, सर्वसमावेशक और भविष्य में एम्प्लॉयमेंट को जिंदा रखने के लिए, उसका बचाव करने के लिए और आने वाली पीढ़ियों को एम्प्लॉयमेंट जीवंत रखने के लिए ये यूनियन काम करेगा. इस यूनियन का जो जो हेड ऑफिस है ये मुंबई में रहेगा और इसके जो पदाधिकारी है जो ऑल ओवर इंडिया में काम करते रहेंगे. इस यूनियन की जो खास बातें हैं तो ये यूनियन जो है ये बहुजनों का यूनियन है. ये किसी कास्ट का, किसी क्लास का, किसी धर्म का या किसी पंथ का कोई विचार रखता नहीं है. ये सभी लोगों का, बहुजनों का यूनियन है. सभी वर्ग के लोगों को ये प्लेटफॉर्म देता है. ये इसकी सबसे बड़ी खासियत है. ऑल इंडिया लेवल के ऊपर किसी राजकीय भूमिका न रखते हुए सामाजिक स्तर पर काम करने वाला एक यूनियन आपके लिए जी श्री सुमेध जी यादव और उनके सहकारियों ने आपके सामने रखा है. इसमें जो मैंने जैसे बताई महत्वपूर्ण बात कि कुछ संवैधानिक विषय है जिसके बारे में ये यूनियन सोचता है, वो चीज़ें हैं रिजर्वेशन, एम्प्लॉयमेंट, ये प्राइवेटाइजेशन. ये जो मुख्य विषय है जो आजकल बहुजन वर्ग के गरीब लोगों को, हर स्तर के, हर जाति के लोगों को जो डरा रहे हैं, ये विषय कि कल सरकारी नौकरियां रहेंगी या नहीं रहेगी, हमारे बच्चों को कोई सरकारी नौकरी मिलेगी या नहीं मिलेगी, अगर नहीं मिलेगी तो क्या करना है और कौन हमें संभालेगा या तो क्या प्लेटफॉर्म रहेगा,
कौन सी सरकार हमें किस तरह से ट्रीटमेंट देती है, क्या कोई सही मायने में आज पॉलिटिकल पार्टी या सरकारी संस्था है जो इसके बारे में विचार करती है, इस सब विषयों के बारे में ये जो ट्रेड यूनियन है बहुत अच्छी तरह से सोचने का विचार रखती है और इसी विचार के साथ ये आगे बढ़ना चाहती है। ये मैं पुनः एक बार रिपीट करता हूँ, ये ऑल इंडिया लेवल के ऊपर काम करने वाली ट्रेड यूनियन है, ये कोई लोकल ट्रेड यूनियन नहीं है और हर वर्ग के लोगों को साथ लेने की ये सोच रखने वाली ट्रेड यूनियन है। मैं मेरे ख्याल से मैंने बहुत विस्तार से इसके ट्रेड यूनियन के बारे में बताया है और आगे बढ़ के इससे भी ज़्यादा कॉम्प्रेहेंसिव बनने की जो सोच है ये ट्रेड यूनियन रखती है। इस ट्रेड यूनियन को मैं एज ए लीगल एडवाइज़र तो बहुत बहुत बधाई देता हूँ, मगर ये काम ऐसे ही चलता रहेगा और बहुत सारे लोग इसके साथ जुड़ेंगे और ये काम चलता रहेगा। थैंक यू। ये अपनी जो यूनियन अभी स्थापित हुई है, रिपब्लिकन यूनियन ऑफ इंश्योरेंस एम्प्लॉयज, ये इसलिए स्थापित हुई है कि अभी सारी सोसाइटी में चेंजेस आ रहे हैं और वो जब भी बदल आते हैं तो वो बदल को हमारी जो कॉरपोरेशन है इसमें लागू होते हैं, हर एक कॉरपोरेशन में लागू होते हैं, पर वो जब लागू होते हैं तो वो स्ट्रेस निर्माण करती है हमारे कर्मचारियों में। तो कई बार ऐसा देखा गया है कि ये जो स्ट्रेस हमारे आजकल की जो LIC की जो एवरेज एज है वो 52-53 साल है, तो वो स्ट्रेस आजकल हैंडल नहीं कर पा रही है, बहुत सारे फिजिकल यानी हार्ट अटैक से लोग मर रहे हैं, ये मर रहे हैं, तो कोई भी यूनियन उसकी तरफ ध्यान नहीं दे रही है। ऐसे कई इश्यूज हैं कि जो भी मॉडर्नाइजेशन LIC में हुआ है वो बगैर ट्रेनिंग के इम्प्लीमेंट किया गया है और ऐसे अनेक मुद्दे जो कि हमारे डायरेक्टली हमारे जो एम्प्लॉयज को इफेक्ट करते हैं उसके बारे में ये यूनियन बहुत सक्रिय होगी। और इस यूनियन का यही उद्देश्य है कि हमारे एम्प्लॉयज को सारी धर्म जाति सारे क्लासेस के एम्प्लॉयज को इसमें से हम कुछ ना कुछ अच्छा दे पाएंगे, ये हमारी उम्मीद है, इसीलिए हम इसमें आगे बढ़ रहे हैं। और सभी मेरे क्लासेस से विनंती है, हमारे सभी एम्प्लॉयज से विनंती है कि हमारी इसमें वो शक्ति बढ़ाएं और आगे आएं और इस यूनियन में कार्यरत हों। आज रिपब्लिकन यूनियन ऑफ LIC एम्प्लॉयज इसका विधिवत उद्घाटन हुआ है। बाला साहब अम्बेडकर जो हमारे आदरणीय हैं उनके नेतृत्व में उनके मार्गदर्शन में हमारा ये उद्घाटन समारोह आज हो गया है विधिवत रूप से। आज इस समारोह में जो हमारे मार्गदर्शक बाला साहब अम्बेडकर इन्होंने जो कहा है कि आजकल जो ट्रेड यूनियंस है वो ट्रेड यूनियंस किसी राजकीय पक्ष से संबंधित होती है, एक तरफ प्राइवेटाइजेशन के विरोध में इधर बातें करते हैं, दूसरी तरफ उधर सरकार प्राइवेटाइजेशन के दौर में चल रही है, कुछ निजी क्षेत्रों को इसमें ला रही है। तो ये जो विचार है इसके खिलाफ हमें काम करने की ज़रूरत है। हमारा ये होना चाहिए कि हम जिस संस्था में काम करते हैं उस संस्था की प्रगति के लिए हम कटिबद्ध रहे और उस संस्था को हमेशा जिंदा रखने के लिए हम कटिबद्ध रहे, तभी ये यूनियन का जो हमारा जो अभी जो हमने स्थापित किया है उसका उद्देश्य सफल हो पाएगा और हमारे लोगों को हम एम्प्लॉयमेंट और न्याय देने में सक्षम हो पाएंगे। थैंक यू। मैं KK तंवर विकास अधिकारी भारतीय जीवन बीमा निगम अजमेर से हूँ। दोस्तों हमारी जो नई यूनियन बनी है रिपब्लिक इंश्योरेंस एम्प्लॉय, इसमें सभी क्लास के सभी धर्म के लोग शामिल है और हम सभी के हितों के लिए काम करेंगे और विशेषकर विकास अधिकारी जो हैं जो आज इनकी नौकरियां खतरे में हैं उनका भी विशेष ध्यान रखेंगे, उनके लिए भी हम नौकरी बचाने के लिए प्रयास करेंगे। इसमें आप सभी का सहयोग अपेक्षित है, यही आशा करता हूं आपसे। बहुजनों की बुलंद आवाज, आवाज इंडिया TV देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी। आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया TV का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया TV के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर। आवाज इंडिया TV देखे YouTube पर भी। आप हमारे YouTube पेज youtube.com/awazindiatv पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें।
साथ ही घंटी की बटन दबाए ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं। देखते रहे आवाज इंडिया टीवी, बहुजनों की बुलंद आवाज़।